आज मी माशाची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त मसालेदार माशाची भाजी झाली आहे। खूप सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी ही भाजी केली आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा मी बाउल मध्ये स्वच्छ धुऊन मासे घेतले आहेत। ही भाजी करण्यासाठी तुम्ही कोणताही मासा वापरू शकता। आता या सर्व माशांना मसाला लावून घेऊयात। एक चमचा अद्रक लसूणचा पेस्ट यामध्ये टाकले आहे। एक चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार। त्यानंतर एक वाटी चिंचाचं पाणी टाकलं आहे। चिंचाचं पाणी तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे सर्व छान मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे चिंचाचा सार टाकल्यामुळे चवीला मासे खूप छान लागतात। आता हे सर्व मासे फ्राय करून घेऊया। कढईमध्ये मी 8 ते 9 चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। कांदा छान लालसर तळून घ्यायचा आहे। ही भाजी करण्यासाठी तुम्ही कांद्याची प्युरी केला तरी चालेल। कांदा लालसर झाला आहे। आता मी बारीक केलेलं खोबरं टाकणार आहे आणि बारीक रवा 2 चमचे टाकला आहे। आता हे सर्व मिक्स करून छान तळून घेऊयात। मासे आळून येण्यासाठी मी इथे रव्याचा वापर केला आहे। हे तिन्ही पण छान तळल्यानंतर इथे मी 1 चमचा दगडी मसाला टाकला आहे, 1.5 चमचा काळं तिखट आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकला आहे। हे सर्व मिक्स करूया। सर्व मसाला तळल्यानंतर यामध्ये मासे टाकून घेऊयात। हे सुद्धा छान मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे। अगोदर माशांना मीठ लावल्यामुळे आता थोडंसं कमी टाकायचं। तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी नक्की करा आणि भाजी कशी झाली आहे ते कमेंट करायला विसरू नका। आता मी कोथिंबीर टाकून 5 मिनिट मासे शिजवून घेणार आहे। पाच मिनिट झाले आहेत, मासेसुद्धा छान शिजले आहेत। तर आपली मसालेदार माशाची भाजी तयार झाली आहे। ही भाजी प्लेटमध्ये काढूया। असे मसालेदार मासे तुम्ही पण करा। तुम्ही बघू शकता मासे छान शिजले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढल्या अशाच एका खास रेसिपीसोबत।